नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत ज्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचं दोन हजार रुपयाचं अनुदान जमा होतं तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच तेरावा हप्ता जो आहे तो खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भातची माहिती जी आहे ती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या पी एम किसान योजनेचा जो तेरावा हप्ता आहे हा तेरावा हप्ता मित्रांनो सोमवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आपल्या खात्यावरती दुपारी तीन वाजता मित्रांनो हा हप्ता जो आहे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे या संबंधाची सविस्तर माहिती स्वतः आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे त्यांच्या ट्विटर पेजवरूनच आपण ही सविस्तर माहिती आता सध्या पाहत आहोत तर तुम्हाला त्यांच्या ट्विटर पेजवरतीच नेऊन आपण या जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती आता घेणार आहोत तर चला तर आपण त्यांच्या ट्विटर पेजवरती जाऊया तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात नरेंद्र सिंह तोमर यांच्या ट्विटर पेजवरती आता सध्या आपण आहोत या ठिकाणी मित्रांनो त्यांनी स्वतःच्या कवर या याबाबतची सविस्तर जाहिरात जी आहे ती दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करूया या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण जाहिरात आपल्या पुढे ओपन झालेली आहे इथं पाहायचं आहे नरेंद्र प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी पी एम किसान सन्मान निधी योजना तर या योजनेचं वितरण जे आहे ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस दुपारी तीन वाजता बेळगाव कर्नाटक या ठिकाणहून हे वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत हे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर मित्रांनो ही चालू गडीला सगळ्यात महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आपल्या अशा जे काही शेतकरी वर्ग आहेत शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या सविस्तर जाहिरातीची माहिती जी आहे ती पाहायला मिळेल आणि सोमवारी कोणाकोणाच्या खात्यावरती हे पीएम किसानचे पैसे जमा होत आहेत तर आपल्या बँकेत जाऊन या संबंधित रकमेची आपल्याला चौकशी करायची आहे परंतु मित्रांनो ही रक्कम जी आहे ती तीन नंतर जमा होणार आहे त्याच्यामुळे सकाळपासूनच तुम्ही बँकेमध्ये जाण्याची गरज नाही संबंधीची सविस्तर माहिती तर तुम्ही पाहिलीच तीन वाजल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये या पी एम किसान योजनेचं जे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह नवे अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद